आशियाई महामार्गावर शिवडे तालुका कराड येथील एसके पेट्रोल पंपावर 6 अज्ञातांनी पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पंपावरील कर्मचारी व मॅनेजर यांना बेदम मारहाण केली. तसेच पंपावरील 25,000 रोकड व 2 मोबाईल घेऊन पोबारा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे गतिमान केली आहेत. सोमवार दिनांक 14 रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारहाणीत पंपावरील कर्मचारी सचिन मारुती पवार राहणार केळोली तालुका पाटण सध्या राहणार उमरज यास डोक्यास मार लागल्याने तो जखमी झाला आहे. तसेच पंपाचे मॅनेजर कृष्णात साळुंके हे झटापटीत किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उमरज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मॅनेजर व कर्मचाऱ्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी एसके पेट्रोल पंपावर धाव घेऊन तपास कार्याला सुरुवात केली. तपासाच्या दृष्टीने येथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. हा पेट्रोल पंप सेवा रस्त्याला लागून आहे. तसेच सध्या हायवेवर वाहनांचे प्रमाणही कमी आहे, त्यामुळे पंपावर फारशी गॅस नसल्याने चोरट्यांचा डाव फसला. मात्र उमरज पोलिसांनी तपासकामी विविध ठिकाणी पथके रवाना केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले आहे. रात्री 12 सुमारास पेट्रोल पंपावर शुकशुकाट होता. याचा गैरफायदा घेत अज्ञात 6 दरोडेखोर 2 दुचाकीवरून उमरज दिशेने या पेट्रोल पंपात घुसले होते. त्या ठिकाणी लुटमार करून त्यांनी कराड दिशेला पोबारा केल्याची संपूर्ण घटना पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उमरज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिवडे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एक एसके पेट्रोल पंप आहे हायवेला. त्या ठिकाणी 12:15 आसपास 2 गाडीवर 6 पेट्रोल भरण्यासाठी आले होते. त्यांनी गाडीमध्ये त्या पेट्रोल कर्मचारी आहे त्याला पेट्रोल भरायला सांगितलं. त्या दोघांनी दोन्ही गाड्या फुल केल्या आणि पेमेंट देत असताना त्यांनी त्यातल्या एकानं खुणवल्यानंतर बाकी 4-5 जणांनी त्यांना घेतलं, त्यांना आतल्या रूममध्ये घेऊन पुढे मारहाण केली आणि डोक्याला गावठी कट्टा दाखवला आणि साधारणतः 25,000 रुपये रक्कम चोरून घेऊन गेले अशी घटना आहे.